अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। भगवान भाऊ सोनवणे यांची जामनेर तालुका आरपीआयच्या अध्यक्षपदी फेरनिवड झाल्याचे वृत्त आम्ही काल नजरचुकीने प्रसारित केले, त्याबद्दल प्रथम क्षमस्व। भगवान भाऊ सोनवणे यांची आरपीआय आठवले गटाच्या जळगाव युवा जिल्हाध्यक्षपदी वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीमध्ये काल निवड झाली आहे। भगवान भाऊ सोनवणे युवा जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आरपीआयचे उत्तर महाराष्ट्र नेते रमेश मकासरे, लक्ष्मणराव जाधव यांच्यासह जिल्ह्यातील आणि जामनेर तालुक्यातील आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे। प्रमुख पदाधिकारी खऱ्या अर्थाने दीपक भाऊने आपल्याला सांगितलं, जिल्ह्यामध्ये जो अधिवेशनाच्या संदर्भात जी तारीख दिलेली आहे त्या तारखेनुसार सर्व प्रमुख पदाधिकारी यांनी आपापल्या जबाबदारीने आपल्याला तो मेळावा मोठ्या उत्साहाने मोठ्या जोशाने त्या ठिकाणी यशस्वी करायचा आहे। खऱ्या अर्थाने दीपक भाऊंनी आपल्याला थोडक्यात सांगितलं की हा जामनेर तालुका आंबेडकर चळवळीमध्ये सगळ्यात जास्त जर कुणी पुढे नेण्याचं काम केलं असेल तर ते फक्त भगवान भाई सोनवणे यांनीच ते काम केलेलं आहे। खऱ्या अर्थाने ह्या जामनेर तालुक्याला त्यांनी एक आपल्या रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून न्याय देण्याची भूमिका त्यांनी नेहमी ठेवलेली आहे। मी आमच्या सर्व तालुक्यांच्या वतीने मी आदरणीय रमेशजी माकासरे साहेब यांना एक विनंती करू इच्छितो की चाळीसगाव, भडगाव, पारोळा, येरंडो, चोपडा, रावेर, जामनेर, जळगाव महानगर यांच्या वतीने सगळ्यांची अशी एक इच्छा आहे की आपला हा जळगाव जिल्हा अध्यक्षाच्या कारणांमुळे अनपेक्षित काम नसल्यामुळे आपला कार्यकर्ता हा कुठेतरी विखरला गेलेला आहे। खऱ्या अर्थाने त्यांच्यात जोश आणि उत्साह निर्माण करण्यासाठी भाई भगवान सोनवणेंना आपण युवाचं जिल्हा अध्यक्ष पद द्यावं आणि अपेक्षा करतो की आपण ते पूर्ण कराल। निश्चितच अशा कार्यकर्त्यांची त्यांचा आपल्या प्रत्येक तालुक्यातील कार्यकर्त्यांचा उत्साह आणि मोह वाढवण्यासाठी ते निश्चित काम करतील। भगवानभाई सोनवणे यांना आपण खऱ्या अर्थाने न्याय देण्याची भूमिका द्याल अशी मी आपल्या सगळ्यांच्या वतीने आपण विनंती करतो आणि थांबतो। भगवान भाऊ सोनवणे यांच्या कार्याला काहीतरी फळ मिळावं, समाजसेवेचं आणि ज्यांनी पक्षात एकनिष्ठपणे जे काम केलं त्यांना तालुका जिल्हा अध्यक्षपद मिळावं अशी जी अपेक्षा व्यक्त केली युवा जिल्हा अध्यक्ष, त्या आमच्या जामनेर तालुक्याच्या वतीने आम्ही त्या इथं तुमच्या आम्हाला अभिनंदन तुमचं आणि आम्हाला आनंद होते। भगवान गौतम बुद्ध बोधिसत्व परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्या ज्या महामानवांनी बहुजन समाजाच्या उत्थानासाठी आणि विकासासाठी कार्य केले बहुमान बहुजन समाजाच्या नेत्यांना माझे अभिवादन। मित्र, आज जामनेर तालुक्याची बैठक या ठिकाणी आयोजित केली आहे कारण येणाऱ्या 25 सप्टेंबर रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने रामदास आठवले साहेबांच्या आदेशानुसार 25 सप्टेंबर रोजी महाअधिवेशन आपल्या जळगाव जिल्ह्यात होत आहे आणि तुम्हाला आनंदाची बातमी आता देऊनच टाकतो। भगवानला आम्ही सांगून दिलेलं आहे की येणाऱ्या 25 तारखेच्या आधी जी जिल्ह्याची मीटिंग असेल त्या मीटिंगमध्ये भगवानला आम्ही ग्रामीणच्या युवा तालुका जिल्हा अध्यक्षाची घोषणा करणार होतो, ती देणार होतो की आजच द्यायचं पण म्हटलं नाही। या दिवशी सगळे जिल्ह्याचे कार्यकर्ते जिल्ह्याचे तालुका अध्यक्ष येतील, त्या दिवशी भगवान सोनवणे यांना ग्रामीणच्या युवा जिल्हा अध्यक्षपद आम्ही देणार आहोत, त्याची नियुक्ती करणार आहोत। त्यामुळे जामनेर तालुक्याचा एक तालुका अध्यक्षाला तुम्ही निवडून ठेवायचं दुसरं कोणी कारण भगवान भाई जर वर गेले तर तुम्हाला तालुका अध्यक्षाची गरज पडेल म्हणून भगवान सारखा जे कणखर कार्यकर्ता आपण तालुका अध्यक्षासाठी निवड करायची जबाबदारी देखील तुमची आली आणि म्हणून आपण आता सगळ्या कार्यकर्त्यांनी एक जिल्ह्याचं
नेतृत्व तुमच्या तालुक्याला मिळतं आणि म्हणून जामनेर तालुक्याच्या सगळ्या कार्यकर्त्यांची एक नैतिक जबाबदारी आहे की 25 सप्टेंबरला जे आपलं महाअधिवेशन जळगाव येथे जी एस ग्राउंडवर होणार आहे त्या अधिवेशनासाठी कमीत कमी 5 ते 7 हजार लोक जामनेर तालुक्यातून कसे येतील ही जबाबदारी तुम्ही तुम्हा सगळ्या कार्यकर्त्यांची आहे। कारण आम्ही सगळ्या ठिकाणी मीटिंगा घेत आहोत, भडगावला झाली, पाचोऱ्याला झाली, उद्या रावेर तालुक्याची मीटिंग आहे। तरी माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की आज बाजाराचा दिवस आहे, तुम्ही बाजाराच्या दिवस असताना सुद्धा इतके थांबलेत, परंतु अजून 2-4-10 मिनिटं थांबा। कारण पक्षाचं ध्येय धोरण आणि संघटनात्मक कार्य करण्यासाठी आपण वेळ दिला पाहिजे। आता ही आपली नैतिक जबाबदारी आहे की जिल्ह्यामध्ये तुम्हाला फिरावं लागेल, जिल्ह्यामध्ये बैठका घ्याव्या लागतील आणि तुम्ही त्याप्रमाणे जिल्ह्यातून 7 हजार लोक कसे येतील या सगळ्या कार्यकर्त्यांनी एक ठाम निश्चय करायचा आहे आणि त्या पद्धतीने या पक्षाच्या प्रचाराला आणि प्रसाराला आपण लागावं। जगतवंदनीय तथागत भगवान बुद्ध, दलितांचेच नव्हे तर भारतीयांचे उद्धार करते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवबा, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, माता रमाई, माता भीमाई, राष्ट्रमाता जिजाऊ या सर्व महामानवांना प्रतिमा अभिवादन करतो। या ठिकाणी जामनेर तालुक्याच्या वतीने त्या ठिकाणी जी मीटिंग घेतली त्या मीटिंगचे अध्यक्ष समचे नेते आदरणीय अनिजी मकासले साहेब, तसेच खानदेश विभागाचे प्रमुख दीपक भोवनी सांगितलं, ठाणे वागमचे जळगाव जिल्ह्याचे असे आमचे काका लक्ष्मणरावजी जाधव, विभागीय अध्यक्ष दीपक भाऊ सपकाळे, भडगाव तालुका अध्यक्ष अण्णासाहेब केळकर, भडगावचे युवा तालुका अध्यक्ष देवाभाऊ भाविस्कर, प्रवीणभाऊ सुरवारे, राजूभाऊ सपकाळे आणि उपस्थित सर्व या ठिकाणी रिपब्लिकन पक्षावर प्रेम करणारे हिंदू सैनिकांनी। आता या ठिकाणी मीटिंग कोणत्या संदर्भात घेणार आहोत याची आम्हाला काही कल्पना नव्हती, पण या ठिकाणी आम्हाला सांगितलं की डॉक्टर बाबा आपला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय आपला राज्यस्तरीय अधिवेशन जिल्हास्तरीय अधिवेशन जळगावला होत आहे 25 सप्टेंबरला आणि जाधव साहेबांनी सांगितलं की जामनेर तालुक्यामधून जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी उपस्थिती द्यायची आहे आणि त्यांना अनुभव आहे, मकासरे साहेबांना अनुभव आहे, जाधव साहेबांना अनुभव आहे, दीपक भाऊंना अनुभव आहे आणि मी जे सांगतो तेच करतो। पुण्याच्या अधिवेशनाच्या वेळेस लोणावळ्याच्या अधिवेशनाच्या वेळेस आपल्या जिल्ह्याची मीटिंग झाली, त्या मीटिंगमध्ये आमचे कार्यकर्ते कोणी 25 गाड्या, कोणी 30 गाड्या, कोणी 15 गाड्या, कोणी 10 गाड्या, मी सांगितलं फक्त मी एकच गाडी आली आणि त्यांना दाखवून दिली हे माझी गाडी, हे माझे कार्यकर्ते, मी जे बोलतो तेच करतो। जवळजवळ या ठिकाणी 5-7 हजार तर नाही पण 2-3 हजार आणण्याची पूर्णपणे या ठिकाणी तुम्हाला आश्वासन देतो आणि रिपब्लिकन पक्षाचं हे जिल्हास्तरीय अधिवेशन कशा पद्धतीनं पार पाडलं जाईल हे आपण सर्व मिळून या ठिकाणी आपण मेहनत घ्यायची आहे, जेवढं आपण मेहनत घेऊ तेवढं अधिवेशन हे यशस्वी होईल आणि आमचे नेते या ठिकाणी खंबीर असल्यामुळे अधिवेशन कुठल्याही प्रकारचं काही म्हणजे कमतरता भासणार नाही, म्हणून अधिवेशन आपण जास्तीत जास्त संख्येने त्या ठिकाणी जास्तीत जास्त यशस्वी करू असे प्रयत्न करू आणि जास्तीत जास्त तालुक्यातून कशी संख्या आणली जाईल ते मी प्रयत्न करणार आहे आणि या ठिकाणी मला जे बोलण्याची संधी दिली आणि या ठिकाणी जे बाहेरून जे कार्यकर्ते आले तालुक्यातून जे आले त्या सर्वांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो, आभार मानतो। तालुक्यात गावही असतात ते शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आजच्या प्रसंगी माझ्यासोबत उपस्थित खानदेश प्रदेशचे अध्यक्ष लक्ष्मणराव जाधव, जळगावचे विभागीय अध्यक्ष दीपक सपकाळेजी, जळगावचे तालुका अध्यक्ष अण्णा केळकरजी, या कार्यक्रमाचं बैठकीचं आपण आयोजन केलं, तालुका अध्यक्ष आमचे भगवान सोमनेजी आणि उपस्थित विजय सुरवाडे, प्रवीण सुरवाडे, उपस्थित सर्व तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी। 25 सप्टेंबर 1918 रोजी जळगाव येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं महाअधिवेशन घेण्याचं राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले साहेब यांनी आपल्याला सांगितलेलं आहे, जाहीर केलेलं आहे।
आणि त्या हे अधिवेशन अत्यंत भव्य दिव्य मोठ्या स्वरूपात यशस्वी झालं पाहिजे यासाठी जळगाव जिल्ह्यामध्ये जे 15 तालुके आहेत जवळजवळ मला वाटतं 1400 पेढी आहेत, तर या प्रत्येक तालुक्यामध्ये तालुका कार्यकारिणीच्या बैठका या सुरू झालेल्या आहेत आणि तालुक्याची बैठक प्रत्येक तालुक्यावर बैठक होऊन तालुका पदाधिकारी गाव पदाधिकारी गणगट आणि प्रत्येक खालच्या शेवटच्या स्तरापर्यंत जाऊन सर्वांना अवगत करून आणि फक्त हा एस सी पुरताच किंवा आपल्या पुरताच हा अधिवेशन न राहता या अधिवेशनामध्ये सर्वसमावेशक मग SC असेल ST असेल VJNDचे लोक आहेत OBC आहेत आपले सगळे आहेत या सगळ्यांना महिलांना विद्यार्थ्यांना सगळ्यांना आवाहन करून एक ऐतिहासिक मोठ्या स्वरूपामध्ये आपल्याला या कार्यक्रम आपल्याला घडवून आणायचा आहे. त्यानिमित्ताने या जिल्ह्याभरातून ज्या बैठका होत आहेत तर त्या आज या ठिकाणी जामनेरची सुद्धा या ठिकाणी बैठकीचं आयोजन केलेलं आहे. भगवान भाऊ आपण या बैठकीतले प्रमुख पदाधिकारी आपण या ठिकाणी बोलावले. आपल्या बैठकीमध्ये ठरलं आहे की आपल्या तालुक्यामध्ये 172 गाव आहे, मोठा तालुका आहे आणि सगळ्यांनी आता ठरवलं आहे की या 172 गावामध्ये आपल्या सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी एक कालबद्ध असा कार्यक्रम तयार करून एक 15 दिवसामध्ये आत्ताच या ठिकाणी नियोजन केलं आणि झालं की 15 दिवसामध्ये प्रत्येक आपले पदाधिकारी कार्यकर्ता हा गण गट आणि गावागावांमध्ये पूर्ण गावामध्ये भेटी देऊन सगळ्यांना अवगत करून आपल्या तालुक्यामधून 4 ते 5 हजाराच्या वर लोकसंख्या या अधिवेशनासाठी उपस्थित राहील यासाठी आपण आम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्याबद्दल आपल्याला स्वागत करतो, आपलं अभिनंदन करतो आणि निश्चितच आपण अशा पद्धतीने कामाला लागून भारतीय पक्षाला आपण एक चांगली शक्ती आणि ताकद देऊन आपण याच्यामध्ये एकरूप होत आहे ही चांगली गोष्ट आहे. आपण जाणत आहेत आपले नामदार रामदासजी आठवले साहेब हे देश पातळीवर काम करीत आहेत, समग्र देशभरामधून ते रात्रंदिवस फिरत आहेत आणि सर्व समाजाला एकत्रित करण्याचा जोडण्याचा समाज जोडण्याचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे. तर त्यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या याच्यामध्ये हा कार्यक्रम संपन्न होत आहे. तर निश्चितच आपल्या या तालुक्यात सुद्धा आपण कामाला लागून जास्तीत जास्त संख्येने आपण याला उपस्थिती ठेवावी यासाठी आपल्या सगळ्यांना मी आवाहन करतो. जिल्ह्याची जी बैठक होईल या जिल्ह्याभरामध्ये 15 तालुका अध्यक्ष आणि आपले सगळे पदाधिकारी काम करतात, सुंदर प्रकारे टीम वर्कचं आपलं काम चाललेलं आहे आणि या सगळ्याची जी बैठक लवकरात लवकर बैठक जिल्ह्यावरती होईल आणि त्या बैठकीमध्ये सगळ्यांच्या संमतीने आणि सगळ्यांच्या याने तुम्हाला युवा ग्रामीण जिल्हाध्यक्ष निश्चित जाहीर करून तुम्हाला ती काम पद तुम्हाला दिले जाईल, तुम्हाला पदावर काम करण्याची संधी दिली जाईल. निश्चितच तुमच्या हातून अधिक जिल्ह्यासाठी काम होईल, अधिक तुम्हाला संधी मिळत आहे त्याचा चांगला लाभ होईल यासाठी निश्चितच तुम्हाला संधी दिली जाणार आहे. तर जामनेर तालुका तसं पाहिला तर रिपब्लिकन पार्टीच्या जुन्याच्या अनेक वर्षाच्या सुरुवातीच्या चळवळीपासून एक अग्रसर राहिलेला असा हा तालुका आहे. या तालुक्यातील तमाम सर्व समाजातील सर्व गटातील सर्व लोकांनी फार भरभरून आम्हाला सहकार्य केलेलं आहे. आपल्यावर होणारे जे काही विविध जे आपले न्याय हक्कासाठी आपण संघर्ष केलेला आहे, तुमचा न्याय अत्याचारासाठी लढा या ठिकाणी दिलेला आहे. तर निश्चितच आज झालेल्या या बैठकीमध्ये आपण जो काही संकल्प केलेला आहे या आपल्या या एवढ्या 172 गावामध्ये आपण पोहोचून सर्व समावेशक करून मोठ्या प्रमाणामध्ये आपण प्रचंड या ठिकाणून आपली शक्ती उभा करण्याचा जो प्रयास दाखवला आहे त्याबद्दल संकल्प दाखवला त्याबद्दल तुमचं मी अभिनंदन करतो. पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.